and look at an every punctuation mark in your textbook. Okay. Finish. Write fast. We are talking about the different activity. Which is next activity? In activity sheet. नाही ते नाही लँग्वेज स्टडीमध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करा तुम्ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी सीट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याची पूर्ण ॲक्टिव्हिटी सीट पार्ट असते सगळ्या विषयांची तर इंग्लिश नाही सगळ्या विषयांची किमान तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्या ठिकाणी माहिती असायला हवं ज्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत असेल त्याला अभ्यास कसा करावा हे त्याची त्याला पूर्ण माहीत असतं असं काही शहरातलीच मुलं हुशार असतात असं नाही ग्रामीण भागातसुद्धा बरेचसे विद्यार्थी हुशार असतात ओके फक्त मेहनत त्या ठिकाणी आपण करायला हवी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी असते ती दॅट इज समटाईम्स चॅलेंजिंग बिफोर दॅट इट इज अ मीडियम लेवल ॲक्टिव्हिटी मेक रिलेटेड वर्ड्स देर विल बी अ वन वेब डायग्राम सपोज द वर्ड इज गिवन वॉटर सो Can you tell me, is it water is a verb or noun or adjective? No. Is it a verb? Water is a verb, noun or adjective? Now, ye jo shabd hai water, ha noun hai ka verb hai ka adjective hai? Yes. Okay. Samjha noun asel. So that's an adjective banvayche. आणि समजा वर्ब असेल तर त्याचं ॲडवर्ब बनवायचं आहे हुशार मुलंसुद्धा हे ॲक्टिव्हिटी सोडवताना चुका करतात आपल्याला लहानपणी सांगितलं असतं स्कूल राईट रिलेटेड वर्ड्स आपण लिहितो ब्लॅकबोर्ड्स ड्रिंकिंग वॉटर्स टीचर बुक व्हॉट एवर तसं इथं करायचं नाही जर मिडलमध्ये नाऊन असेल तर काय बनवणार मग ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब असेल तर काय बनवणार येस करेक्ट आता वॉटर्स कॅन यू टेल मी वन ऍडजेक्टिव्स हॉट ओके कूल कूल आर कोल्ड कूल आर कोल्ड कोल्ड हॉट आता काय करायचं समजा तुम्हाला एकच शब्द आठवतो तर त्याचा अपोजिट शब्द तुम्ही बनवायचा आहे मी म्हटलं या ठिकाणी क्लीन घेतलं मला वाटतं क्लीन आहेत त्याच अपोजिट काय या ठिकाणी व्हेरी नाईस ओके अजून नाही मिनरल वॉटर मिनरल वॉटर चालेल काय हरकत नाही मिनरल पण चालेल कारण ते पण ऍडजेक्टिव्ह आहेत आपण घेऊया प्युअर प्युअर इम्प्युअर अजून काय येऊ शकतं या ठिकाणी काय येऊ शकतं ॲडजेक्टिव्ह सील्ड सील्ड वॉटर चालेल अजून तर 5-6 वाक्य तुम्ही असे बनवून ठेवा 5-6 शब्द वगैरे की कुठले आले तर मला लिहिता आलं पाहिजे यासाठी मला तुम्ही काय करायचं आहे अपोजिट वर्ड्स पाठ करून ठेवायचे आहेत आता समजा स्कूल असेल बिग स्मॉल फेमस क्लीन अजून तुम्ही बोलायचे आहेत डिजिटल अजून
न्यू ओल्ड तुम्हाला छोटे छोटे काय करा तुम्ही आता ऍडजेक्टिव पार्ट करा अपोजिट वर्ड्स पार्ट करा तुम्हाला हे प्रश्न सोपा जाईल. समजा या ठिकाणी एखादा शब्द असेल रीड. रीड काय आहेत रीड ऍक्शन वर्ड्स आहेत. रीड करा बरं तुम्ही सगळ्यांनी रीड करा. रीड रीड द बुक तुम्ही काय करतायत यू लुक ॲट द बुक इट इज ॲक्शन वर्ड्स. लुक ॲक्शन वर्ड्स आहेत. आता या ठिकाणी मग तुम्ही काय बनवण्याचं वर्ब असेल तर येस करेक्ट वर्ब इज अ ऍडव्हर्ब. ऍडव्हर्बला आपण काय लावतो मोस्टली ऍडव्हर्बला काय लावतो आपण मोस्टली एल वाय लागतो. काय लावतो आपण एल वाय. आता समजा ऍडजेक्टिव स्लो आहेत आपण त्याला लावणार स्लोली. स्लोली फास्टली इज इट क्लिअर. फास्टली बरोबर आहेत. कोणाला वाटतं बरोबर आहे असं फास्टली. हा एक शब्द असा आहे त्याला एल वाय लागत नाही तो फास्ट लिहितात. बरेच विद्यार्थी एक दोनदा मला वाटतं मध्यंतरी आला होता शब्द तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी फासले शब्द लिहिला होता. फासले त्याला एलवा लागत नाही त्याला त्याला फक्त फास्ट आहेत. स्लोली हरिडली. अजून काही रीडचं रेग्युलरली लाऊडली व्हेरी नाईस डेली ओके सफिशियंट. अजून तुम्ही काय करा पाच सहा शब्द याचे पाठ करून घ्या. मोस्टली जे शब्द आहेत कसले याचे ते जनरली काय असतात सगळ्यांना सारखेच असतात. ऍडव्हर्ब इन जनरली बरेच तुम्ही शब्द वापरू शकता. आठ दहा शब्द तुम्ही लिहून घ्या लागतो. मी तुम्हाला मी लिहून देतो लागले त्याचे मी काढून आणलेले आहेत. लिहून घ्या एकदम क्लिअरली quietly fluently carefully deeply silently okay. आता हे शब्द मी काय करा पाठच करा तुम्ही सगळे शब्द. का सांगतो जरी हो बदललं तरी जे काही शब्द असतात ते तुम्ही चार पाच शब्द सहज वापरू शकतात. आता तुम्ही मला सांगायचं मी तुम्हाला शब्द बदलवतो. हा रीड होता का नाही आपण फक्त याच्यात राईट घेऊया. राईट आलं येतं का नाही फास्ट आलं. अजून कुठलं आलं स्लोली आलं क्लिअरली आलं क्वाइटली आलं फ्लुएंटली आलं केअरफुली आलं डीपली आलं सायलेंटली आलं. म्हणजे तुम्ही हे शब्द जरी पाठ केलेत आणि कुठलाही शब्द तुमचा या ठिकाणी आलात तर सहज तुम्हाला इथं दोन मार्क्स मिळतील वगैरे. म्हणजे एवढेच तुम्ही शब्द पाठ करा आणि जे बसत असेल का नाही त्यामध्ये आपल्याला याचा अर्थ माहिती आहे सगळ्यांचा. आता ओके फिनिश. आता तुम्ही म्हटलं की आम्हाला क्लॉज येत नाही एक्सपांड क्लॉज वगैरे ते चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी आहेत आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ती ॲक्टिव्हिटी कशी अटेम्प्ट करायची शिकवतो फक्त सोप्या पद्धतीमध्ये. कारण की बऱ्याच मुलांना ती ॲक्टिव्हिटी येत नाही आणि तिला ऑप्शन नाही आहेत. ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला फ्रेजेस करावं लागतील किंवा ही ॲक्टिव्हिटी करावं लागेल. फ्रेजेस तुम्ही पुस्तकंच वाचलं नाहीत तर तुम्हाला फ्रेजेसच माहीत नाहीत मुळात वगैरे आणि फ्रेजेस डिफिकल्ट आहेत. जर तुम्हाला फ्रेजेस बघायचे असतील तर माझं यूट्यूबला चॅनल आहे तुम्ही यूट्यूबला व्हिजिट करू शकता आणि मी फ्रेजेस तर बनवलेले आहेत. ओके संजय मराठे सर FM FM मीन्स फुल मार्क्स असं एक चॅनल बनवलेले यू कॅन व्हिजिट इट अँड यू कॅन रीड. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो फ्रेजेस डिफिकल्ट आहेत. इट इज चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही काय करा मग बेस्ट वे त्याला जो ऑप्शन असतो ना एक्सपांड क्लॉज दॅट इज व्हेरी इझी कम्पेअर टू फ्रेजेस. तर आपण एक्सपांड कसा करायचं थोडक्यात लिहून घेतो कारण की ही ॲक्टिव्हिटी बऱ्याच मुलं स्किप करतात लिहित नाहीत. ओके
जरा फास्ट लिहायचे. आता मी फक्त शॉर्ट मध्ये लिहितो, खूप डीप नाही लिहित, फुल सेंटेन्स नाही लिहित, तुम्ही ते समजून घ्या. ओके, एंडिंग विथ, समजा एंडिंगला, समजा ह्युमन किंवा मॅन असेल तर तुम्हाला कंसात जे आहे ते कनेक्टर आहेत. कनेक्टर काय करतं? लिंकिंग वर्ड्स काय करतात? दे कनेक्ट टू वर्ड्स, टू आयडियाज, टू कॉन्सेप्ट, टू सेंटेन्सेस अँड टू क्लॉजेस. सो यू हॅव टू रीड अँड राईट ऑल द कनेक्टर्स अँड यूज इन युअर रायटिंग स्किल. ग्रामर इज नॉट स्टडीड फॉर द सेक ऑफ ग्रामर, इट शुड बी अप्लाय इन व्हेरियस टाईप्स ऑफ रायटिंग स्किल. ग्रामर फक्त शिकण्यासाठी नसतं, ते ग्रामर तुम्ही तुमच्या रायटिंग स्किलमध्ये वापरायचेत. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वाक्य तयार केले पाहिजेत. नाही तुमची वाक्य इतकी साधी असतात, काय मार्क्स द्यायचा हा प्रश्न पडतो. म्हणून तुम्ही जेवढं काही ग्रामर शिकलं असेल, मग तुमचं अफर्मेटिव असेल, ॲज सून ॲज असेल, नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असतील, वेअर ॲज असेल, जी जी ॲज सून ॲज असेल, ॲज वेल ॲज असेल, ही सगळी वाक्य तुमच्या स्किलमध्ये तुम्ही वापरायची. ओके, आता काय आपल्याला एंडिंग वर्ड्स काय असेल या ठिकाणी, कोण सांगेल एंडिंग वर्ड्स काय असेल? काय आहेत एंडिंग वर्ड्स? ह्युमन किंवा मॅन असेल. तर कनेक्टर काय या ठिकाणी? हू. ओके, तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, एक्सपांड द थीम. 99% मला वाटतं 90% मुलं लिहितच नाहीत, कारण क्लॉजेस त्यांचे खूपच कच्चे असतात आणि क्लॉजेस शिकवायला खूप डीप आहेत. जर क्लॉजेस शिकवायला म्हटलं तर जवळपास 3 दिवस आपल्याला लागतील वगैरे क्लॉजेस शिकायला. तरी वेगळी टेक्निक आहेत, या टेक्निकनुसार तुम्ही गेलात ना तर तुम्हाला इझी सहज त्या ठिकाणी वाक्य बनवता येईल वगैरे. आता आय नो अ डॉक्टर, ला एंडिंग वर्ड्स काय या ठिकाणी? अ डॉक्टर आहेत. तुम्हाला काय आहे? मॅन आहे, मॅन आहेत, ह्युमन बिईंग आहे किंवा मॅन आहेत. कनेक्टर तुम्हाला काय वापरायचं आहे? हू वापरायचं आहे. आय नो अ डॉक्टर, कुठला टेन्स आला? प्रेझेंट टेन्स आला. कुठचंही प्रेझेंट टेन्स आला पाहिजे. आय नो अ डॉक्टर हू इज काइंड, सिम्पल. काही खूप लिहायचं नाही, खूप मोठी मोठी वाक्य लिहायचे नाही आहेत. यू शूड राईट ओनली मिनिंगफुल सेंटेन्स. वाक्य तुम्हाला खूप मोठी लिहिली म्हणजे मार्क्स खूप मिळत असत नाही आहेत. वाक्य हे कसं पाहिजे? ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजेत, इट शूड बी मिनिंगफुल पाहिजेत. झालं वाक्य, काय इथला आपल्याला काही खूप काही विचार करावा लागला का? आपण काय केलं या ठिकाणी, की या ठिकाणी डॉक्टर होतात, हू कनेक्टर वापरलात. आता तुम्ही काइंडच्या होती तुम्ही काय वापरू शकतात? स्मार्ट. अजून क्लेवर, करेक्ट. आता मी एंडिंग शब्द नाही लिहित, डायरेक्ट वर्ड्स लिहितो, आपल्या वेळ कमी लागेल. साठी आपण वापरतो दॅट अँड विच. वी वॉच लेटेस्ट मूवी. मूवी काय आल्या ठिकाणी? नॉन लिव्हिंग थिंग आलेले आहेत. सजीवी का निर्जीवी? मग काय वापरायचं मला या ठिकाणी? दॅट किंवा विच वापरायचे. वी वॉच लेटेस्ट मूव्ही, कनेक्टर काय वापरणार? बघा, क्लॉजेसमध्ये एक्सपांड थीममध्ये तुम्ही जर कनेक्टर वापरलं नाहीत तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत.
आणि 90% विद्यार्थी कनेक्टर वापरतच नाही, त्यांना माहितच नाही कनेक्टरने वाक्य जोडायचे आहेत. ते सरळ पुढचं वाक्य लिहितात जे काही कनेक्टर आहेत, दॅट विच वेन, डब्ल्यूएच वर्ड सगळे कनेक्टर असतात, दॅट असतो, ॲज सून ॲज असतो, इफ असतो, कंडिशनमध्ये. तर सगळे पहिल्यांदा वाक्य जोडण्यासाठी तुम्ही कनेक्टर वापरायचे, नंतर पुढे वाक्य एक्सपांड करायचे. ओके, वी वॉच लेटेस्ट मूवी, विच कुठला टेन्स आहेत, पास्ट आहेत. कुठला वापरणार मग या ठिकाणी, विच वॉच काय लिहा, विच वॉच, आय वॉच लेटेस्ट मूवी, विच वॉच, व्हेरी नाईस, इंटरेस्टिंग. आता तुम्हाला विच वापरलं, तुम्ही दॅटही वापरू शकतात. वाक्य काय बघा, वी वॉच लेटेस्ट मूवी, दॅट वॉज इंटरेस्टिंग. सिंपल आहे. वन सेंटेन्स इज सफिशियंट टू अंडरस्टँड द मीनिंग अँड टू अंडरस्टँड द क्लॉज. लिहून घ्या, बरोबर लिहित चला तुम्ही. हे जे शब्द आपण लिहितोय ना, प्लेस आहेत, नॉन लिव्हिंग थिंग आहेत, हे एंडिंग वर्ड्स आहे, लक्षात राहू द्या. त्या क्लॉजचे एंडिंग वर्ड्स प्लेससाठी वापरतो वेअर. दिस इज द स्कूल. स्कूल काय आलं या ठिकाणी, इट इज अ प्लेस. दिस इज स्कूल. कनेक्टर काय आलं या ठिकाणी, वेअर. दिस इज अ स्कूल वेअर I learn up to 5th grade. तर तुम्ही म्हटलं सर की पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स असेल, तर इथं पण प्रेझेंट आला पाहिजे. पण वाक्याचं मिनिंग बघा, दिस इज अ स्कूल, ही शाळा आहे ज्या ठिकाणी मी 5वीपर्यंत शिकलो, म्हणजे घटना यादी घडलेली आहेत, म्हणून आपण या ठिकाणी पास्ट टेन्स वापरलेले आहेत. शक्यतोवर अशी वाक्य रेअरली असतात, पण कारण की घटना घडली का नाही, तुम्ही लहानपणी कुठेतरी शिकला असेल, तुम्हाला सांगायचं या शाळेत मी लहानपणी शिकलो, म्हणजे एक घटना तुम्ही प्रेझेंटमध्ये दाखवता, एक तुम्ही पास्टमध्ये दाखवतात, म्हणून टेन्स बदलता कामा नाही. तुम्ही वाक्य कुठले ग्रामरचे एक रूल्स आहेत, तुम्ही वाक्य कुठले ट्रान्सफर करा, परंतु तुम्ही काय करा, टेन्स बदलता कामा नाही. तिकडे समजते का, तुम्ही लिहित आहेत यू चेक करायला, नक्की बरं, मी चेक करणार शेवटी. नाही लिहिलं असेल तिथे दोन प्रश्न विचारणार, हां, कठीण प्रश्न असतील ते. ओके, नक्की विचारणार, नक्की विचारणार. कंडिशन असेल तर आपण इफ वापरतो. कंडिशन इफ. ओके, यू विल गेट सक्सेस. काय त्यानंतर काय वापरणार, काय वापरणार, काय वापरणार, मी सांगितलं म्हणून वापरायचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थी कनेक्टर वापरत नाही, की सरांनी आपल्याला सांगितलं होतं की क्लॉजेसमध्ये कनेक्टर वापरायचं, नंतर एक्सपांड करायचे. आय विल गेट सक्सेस किंवा यू विल गेट सक्सेस, आपण यू करूया इट. यू विल गेट सक्सेस इफ काय येऊ शकतं पुढे, मला माहीत तुम्हाला उत्तर येत आहेत, विचार करा, तुम्हाला उत्तर येत आहेत, विचार करा आणि सांगा. सिंपल आहेत, तुम्हाला बरेच टीचर बऱ्याचदा सांगतात, तुम्हाला यू विल गेट सक्सेस इफ यू पुढे काय येईल. येस, करेक्ट, वर्क हार्ड. यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड. कधी कधी काय असतं, बऱ्याचदा हा क्लॉज तर मी असा लिहिला म्हणून लिहिला, कधी कधी हा क्लॉज असा येतो, इफ यू वर्क हार्ड पुढे येईल
आणि हे तुम्हाला तेव्हा हे लिहायचे कधी उलटा पण येतो अपलॉज ओके पुढचं लिहा रिझन असेल तर वाय वापरायचे आय डोंट नो काय रिझन आहे का नाही आय डोंट नो रिझन आहे का नाही मला माहीत नाही काहीतरी कारण असेल ना त्याला माहीत आहे कारण आहे तुम्हाला आहे बघा आय डोंट नो कनेक्टर वाय मला माहीत नाही वाक्य तुम्ही कंप्लीट करायचं आहे I don't know why. Are you sad? ठीक आहे आर यू सॅड पण क्वेश्चन झाला तो आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे आय डोंट नो वाय ही इज ॲबसेंट इन द क्लास आय डोंट नो ही इज ॲबसेंट इन द क्लास बघा सेंटेन्स तुमचं मिनिंगफुल पाहिजे अँड देअर शूड बी फॉलो द ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर जेव्हा आम्ही पेपर चेक करतो तेव्हा ग्रामरचे सगळे रूल्स आम्ही फॉलो करतो एक्झामिनर म्हणून तुम्ही लिहिताना सुद्धा इतकं सुंदर लिहायचं उत्तर ग्रामरचं तिथं आलं पाहिजे आणि सगळे बेसिक ग्रामर तुम्ही वाचा प्रत्येकाच्या घरात गीता पाहिजे माहिती आपल्याला सगळ्यांना तर प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रामरचं पुस्तक पाहिजे कंपल्सरी दोन वडेपाव खाऊ नका पण एक ग्रामरचं पुस्तक नक्की घ्या आता कधी कधी एक्सप्लेनेशन पण असतं बघा नॉट बिकॉज इट याचा अर्थ काय होतो एक्सप्लेनेशन म्हणजे काय स्पष्टीकरण हवं असतं बरोबर करेक्ट बरोबर तेव्हा आपण कारण बघा तुम्ही टीचर बऱ्याचदा विचारतात वाय आर यू ॲबसेंट यस्टरडे स्पष्टीकरण द्यावं लागतं का नाही बरेच खोटं असेल पण द्यावं लागतं का नाही तर ते स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे बिकॉज वापरायचं कनेक्टर अजय वॉज ॲबसेंट अजय वॉज ॲबसेंट बिकॉज काय येस येस वॉज अजय वॉज ॲबसेंट येस येस अजय वॉज ॲबसेंट आपण येस्टरडे लिहूया एक मिनटं अजय वॉज ॲबसेंट येस्टरडे बिकॉज व्हेरी नाईस What's your name? Alicia. Clap for Alicia. Clap everyone. She has given the correct answer. Ajay was absent yesterday because he was ill. काय आहे याच्यामध्ये क्लॉजेसमध्ये आहे तरी काय हे सहा जरी वाक्य तुम्ही पाठ केले मित्रांनो तर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स मिळतील यामध्ये आणि इथंच मुलांचे मार्क्स कमी होतात इवन ज्या मुलींना 70-72 मार्क असतात ना 80 त्या मुलींना सुद्धा क्लॉजेस येत नाहीत कारण क्लॉजेस शिकायला खूप वेळ लागतो खूप गुंतागुंतीचा प्रकार आहेत मलाही सुद्धा आवडत नाही फारसी शिकवायला तर मी छोटीशी शॉर्ट मेथड तुमच्यासाठी न्यू करून आलेली होती शॉर्ट मेथड म्हणतो याला आपण मला वाटतं लास्टकडे आहे त्यानंतर ओके एवढे जे तुम्ही वाक्य पाठ केलेत ना तर तुम्हाला क्लॉजेसची चिंता करण्याची गरज नाही वाक्यच पाठ करून घ्या लागलंच तर ओके मी तुम्हाला काही नंतर अभ्यास कसा करायचा
कोणत्या पानाचा करायचा हे तुम्हाला लास्टला सांगेल, त्यापण नंतर काढूया ते पेज वगैरे. आता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला कुठला टॉपिक डिफिकल्ट वाटतो अजून यामध्ये? कुठला वाटतो? ते फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण करूया ते, जमला वेळ मिळाला त्याला फिगर ऑफ स्पीचमध्ये. तर आपण एक या ठिकाणी क्वेश्चन टॅग. व्हेरी गुड, चालेल. क्वेश्चन टॅग ओके. याचे बेसिक दोन तीन नियम आहेत. काय नियम, बेसिक नियम्स क्वेश्चन टॅगचे आहेत. तीन रूल्स याचे फक्त लक्षात ठेवायचे. कुठले नियम आहेत? एक तर नियम सांगा, एक नियम सांगा क्वेश्चन टॅगचा. येते नाही बघा, बघा वाक्य वक्रार्थी असेल क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो, वाक्य नकारार्थी असेल क्वेश्चन टॅग वक्रार्थी असतो. तिसरा रूल असा आहे वाक्य जसं तसं लिहायचे आहेत आणि कॉमा द्यायचं आहेत. काय करणार? येस, कोण सांगणार तीन नियम? हां मी सांगतो तीन नियम. कोण सांगणार परत? मी सांगितलेले तीन नियम पुन्हा रिपीट कर, मुलांना समजले नाहीत नियम. चालू बड़ा यो करत वक्त परत एकदा ऐका. वाक्य वक्रार्थ क्वेश्चन टॅग नकारार्थी वाक माझ्यासाठी यासाठी का? ओके ठीक आहे. वाक्य वक्रार्थी क्वेश्चन टॅग नकारार्थी, वाक्य नकारार्थी क्वेश्चन टॅग वक्रार्थी. हा आता आपण वाक्याला सुरुवात करूया. हां शेवटची मुलं लक्ष देत आहे का? तुम्हाला क्वेश्चन टॅग कंपल्सरी विचारला जातो. ओके, एक तर तुम्हाला वाक्य बनवायचं दिलं असेल किंवा चार ऑप्शन असतील ते तुम्हाला मॅच करावं लागतील. बऱ्याचदा काय असतं सगळेच ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटतात. हां तर आपण थोडक्यात बघूया. आता मेन वर्ब जे असतं ना, हां लक्षात द्या पक्क. प्ले प्लेस प्लेट, प्ले प्लेस प्लेट. काय डिफरन्स आहे यामध्ये? काय डिफरन्स आहे? बेसिक आहेत. एस लागलं आहेत, ईडी लागलेले आहेत. प्रेझेंट प्रेझेंट पास्ट. ओके ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हेल्पिंग वर्ब. एम इज आर वॉज वर शॅल विल कॅन कुड मे माईट वुड शुड have has had do does did. आता मी म्हणणार सर वेगळे का लिहिलेत?
कारण क्वेश्चन टैग बनवताना तुम्हाला दोन्ही क्रियापद वापरावे लागतात, म्हणून ते आपण थोडे वेगळे लिहिलेत. हं, बघा ही सगळी शॉर्टकट मेथड हे लक्षात राहू द्यात. आता इतका वेळ नाही आपल्याकडे पूर्ण डीप मध्ये जायला, पण शॉर्टकट मध्ये शिकूयात. ओके, हा एक वेगळा ग्रुप आला, हा एक वेगळा ग्रुप आला. ओके, आता आपण एक सेंटेन्स सुरुवात करूया. ही इट्स अ मँगो, ही इट्स अ मँगो. हा, आता यामध्ये तुम्हाला ओळखायचंय, तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे का नाही? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट माहिती आहे. मला सांगा ऑब्जेक्ट कुठला आले या वाक्यामध्ये? ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट. मी उलट विचारलं तुम्हाला, त्यासाठी पहिल्यांदा शिक्षक पहिल्यांदा सब्जेक्टने सुरुवात करतात, मी उलट सुरुवात करतो. ऑब्जेक्ट कुठला आले या ठिकाणी? अ मँगो, व्हेरी गुड. वर्ब इट्स, सब्जेक्ट ओके. किमान ह्या स्ट्रक्चर सगळ्यांना माहीत पाहिजे, किमान स्ट्रक्चर तुम्हाला इंग्लिशचं बेसिक स्ट्रक्चर आहे. मराठीचं वेगळं असतं आणि इंग्लिशचं वेगळं असतं. मराठीमध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो, सॉरी इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि लास्टला वर्ब असतं. मी तुम्हाला शिकवलं असेल. आता या ठिकाणी आपला रूल काय आहेत? वाक्य वक्रार्थी क्वेश्चन टॅग. आता पहिल्यांदा वाक्य ओळखायचे. इथं सुद्धा बरेच विद्यार्थी चुका करतात, ते वाक्यच ओळखत नाही, डायरेक्ट लिहायला घेतात. पहिल्यांदा वाक्य ओळखायचे. ही इट्स अ मँगो होकर अर्थी, क्वेश्चन टॅग कसा पाहिजे? नकार अर्थी. करेक्ट, सगळ्यांना माहिती आहेत. ओके, आता तिचा रूल काय आहेत? वाक्य जसे तसं लिहायचे. हां, ही इट्स अ मँगो, कॉमा द्यायचं आहे बघा. कोणी खाल्लं काय मँगोला? आता इथं एस लागलेलं आहे, तर तुम्हाला हां इथे तुम्ही लिहून घ्या, डू डज डीड बघा. डू डज डीड तुम्हाला मेक क्वेश्चन टॅग, मेक ॲज सून ॲज, मेक डब्ल्यू एच क्वेश्चन, मेक टेन्सेससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. साठी हा तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही चेंजेस करतात, परंतु तुम्ही जेव्हा दुसरं रूप बदलवतात ना, तेव्हा चेंज करत नाही. ओके, आता मी वाक्य लिहित नाही, तुम्ही वाक्य लिहायचे, रेष मारायची नाही. मी पूर्ण वाक्य लिहित नाही, तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचे, रेषा मारू नका, लाईन मारू नका. कॉमा दिला, एस इथं डज वापरणार, होकर अर्थी एक डझंट, कळलं? आणि मग शेवटी करेक्ट आहे, माहीत सगळ्यांना आहे, दिसत नाही. हे वाक्य सगळ्यांना समजलं का? नक्की डज का वापरला मी या ठिकाणी, कोण सांगेल? येस लागले कशाला? म्हणजे क्रियापद आलात. हा, आता आपण हेच वाक्य आपण थोडं चेंज करूया, कार्ड वगैरे. तर आय इट अ मँगो, ओके. मेन वर्ब कुठला आले या ठिकाणी? इट, बेसिक बेसिक वर्ब आहे या ठिकाणी. काय आहे? बेसिक आहे. तुम्ही काय येणार? डू. वाक्य होकर अर्थी क्वेश्चन टॅग नकार अर्थी. डोंट, सिंगल आय नेहमी कॅपिटल. बरेच विद्यार्थी काय करतात? स्मॉल लिहितात. सिंगल आय कधी आला ना कुठेही रायटिंगमध्ये, तर कसा लिहायचा? कॅपिटल क्वेश्चन मार्क. विद्यार्थी इथपर्यंत करतात, पण लास्टचं क्वेश्चन मार्क देत नाही, तेव्हासुद्धा मुलांचे मार्क्स जातात बोर्डामध्ये. खूप वाईट वाटतं की एखादा हुशार विद्यार्थी असते, 75-76% मिळवणारे विद्यार्थी, आणि छोट्या छोट्या गोष्टी करते. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, जर तुमचा पेपर तुम्हाला 80 पैकी 75 गुण मिळालेत, तो पेपर मॉडरेटरकडे जातो आणि पुन्हा तो चेक केला जातो. मग जेव्हा तो पुन्हा चेक केला जातो,
तेव्हा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जातं की माणसं वाढवायचे का कमी करायचे. जर कमी करायचे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बघितलं जाईल. जर त्यांना छोटी कुठलीच छोटी चूक सापडली नसेल तर तुमचे 75 चे 75 असतात. 80 पैकी सांगतो तुम्हाला, 80 पैकी 75 मार्क असेल तो पेपर वरती दिला जातो आणि पुन्हा चेक होतो. म्हणून छोट्या छोट्या चुका करू नका ग्रामरच्या रायटिंग स्किलमध्ये, की जेणेकरून तुमचे 75 चे 73 किंवा 74 होतील. ओके, आता पुढचं एक वाक्य बघूया. आपण सेम वाक्य घेऊया. ओके, कुठला आलं मेन वर्ब या ठिकाणी? काय कशाचं पास्ट आहे ते? पास्ट कशाचं आहे? इटचं पास्ट आहे. सगळ्यांना सगळ्या मुलांना लक्ष ठेवायचे, तुमचे प्रेझेंट वर्ब, पास्ट वर्ब, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल तुमचे पार्टच पाहिजे. जसं राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, हे तुमचं काय पाहिजे? पार्टच पाहिजे. छोटी छोटी ग्रामरची पुस्तकं घ्या तुम्ही यासाठी, किंवा गुगलला तुम्ही गेलात, तुम्ही टाकलं पास्ट पार्टिसिपल तर सगळे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. ओके, आता तिन्ही वाक्य तुम्ही आपण शिकलो या ठिकाणी याची, डू डज डूची. समजा आता एक वाक्य तुम्हाला मी देतो, आय एम अ टीचर. चला काय येईल बरं? आय एम अ टीचर. मेक क्वेश्चन टॅग. एम आय, कोणाला वाटते एम आय आहेत? हा तुमचे करा, एम आय वाले. एम आय, बरं. हे जर उत्तर तुम्ही करेक्ट सांगितलं तर आपण त्याचा इथं सत्कार करूया. चला, आय एम अ टीचर हे वाक्य जर कोणी सांगितलं आपण त्याचा सत्कार करूया या ठिकाणी. चालेल, एम आय येणार? नाही येणार ना? काय येणार? नो. कारण बघा इथं आपण बघा, हे तिन्ही काळा इथपर्यंत संपलेले आहेत. आपण कुठे जातो आता? इथं जातोय. या सगळ्यांचं मी सगळे वाक्य घेणार नाही, फक्त एकच वाक्य घेणार आहेत. इतका वेळ आपल्याकडे नाही शिकवायला, तर काय ना आय एमचं कोण म्हटलंय? कोण म्हटलं मला सांगा, कोण कोणाला माहित होतं? ओके, उभी बरा सगळ्यांनीच जोरदार करूया. हो, महिमा दूधकर आरण टाय. व्हेरी नाईस, क्लॅप फॉर वन्स अगेन. एकदा परीक्षेला सेम प्रश्न आलेला होता एकदा बोर्डाला, आणि सगळ्या मुलांनी एम एन टाईज लिहिलं होतं. ओके, आरण आय, आय एमचं आरण ठेवतो. समजा हे वाक्य असं असेल, आय एम नॉट अ टीचर, काय येणार मग हे वाक्य? आय एम नॉट अ टीचर, काय येणार? आता सांगा, सेम वाक्य असं आलं तुम्हाला की आय एम नॉट अ टीचर, तर वाक्य काय येणार? करेक्ट, काय येणार? एम आय. नाव काय तुझं? यश भोईर. क्लॅप फॉर हर, फॉर हिम. यश भोईर. जेव्हा आय एमचं वाक्य असेल, नेगेटिव्ह करायचं असेल, तर त्याचं आरण टाय करायचं, अंडरलाईन करून ठेवा. समजा इनकेस बोर्डरला आलं तर तुमचे मार्क जाता कामा नाहीत. निगेटिव्ह असेल तर काय करायचे? आई तेच करायचे, आईच तेच करायचे, म्हणजे एम आय करायचे. ओके, आता विल शब्द आहे, त्याचं शॉर्ट फॉर्म काय होतं? विल शब्दाचं शॉर्ट फॉर्म नॉटचं, विलचं शॉर्ट फॉर्म काय होतं? जसं आपण इजचं होतं इजंट, आरचं आरंट, विलचं काय होतं? लिहून घ्या, विलचं ओंट होतं. लक्षात राहू द्या, बरेच मुलं चुकीची लिहितात परीक्षेमध्ये. आणि शाल असेल, शालचं शांट होतं. विलचं ओंट, शालचं शांट. ओके, शांट, कारण की त्याचे बऱ्याच तुम्ही काय करतात, डबल एल नंतर एन ओ टी लावतात, एन किंवा अपॉस्ट्रॉफी लावून टी लावतात, तर ते शब्द जरा करेक्शन करा.
इज फिनिश आते वाक्य करण्याची गरज आहे का बाकीचे हे सफिशिएंट आहे का एक वाक्य समजा तुम्ही सांगा दस वगैरे शी इज नॉट गोइंग टू मार्केट चालत ओके आता पण सगळे वाक्य घेतले शी इज नॉट गोइंग टू मार्केट वाक्य जसं तसं लिहिलं कॉमा दिलात काय येणार पुढे इजंट कोणा वाटतं इजंटशी बरोबर येणार ही चूक तुम्ही करता तुम्हाला ती सवय झालेली आहे की आरंट इजंट कांट ही लिहिणे सवय झालेली आहे तर वाक्य ओळखायचे तीन नेम लक्षात ठेवायचे वाक्य ओकरार्थी क्वेश्चन टॅग नकारार्थी क्वेश्चन वाक्य नकारार्थी ओकरार्थी आणि शिक्षक पण काय करतात सगळेच वाक्य ओकरार्थीचे घेतात आणि ती मुलांना ती नकारार्थीची सवय लागून जाते तर मग मी शिक्षकांना विनंती करेल की त्यांनी काही वाक्य नकारार्थीची घ्यावीत आणि काही वाक्य ओकरार्थीची घ्यावीत हां म्हणून तुम्हाला हे वाक्य मुद्दा म्हणून मी दिले या ठिकाणी की तुम्हाला वाक्य ओळखता आलं पाहिजे शी इज नॉट नो नॉट नेव्हर नथिंग नन नो बडी हे सगळे शब्द काय असतात निगेटिव्ह वर्ड्स आहेत ओके आता याच्याच संलग्न आपण एक दुसरं ग्रामरचं टॉपिक घेऊया ॲज सून ॲजचं ते तुम्हाला ते सोपं पडेल ओके कळले वाक्य मग कसं येणार गोइंग टू मार्केट कॉमा इज सी काय येणार इज सी काय केलं आपण हा पुढे घेतला हा पाठीमागे घेतला काहीच केलं नाही शेवटी क्वेश्चन मार्क वापरला अजून कोणाला याच्याविषयी डाऊट आहे का कारण तुम्हाला दोन मार्कला विचारलं जाणार 100% विचारलं जाणार दोन मार्कला किंवा एक मार्कला तसेलच नो डाऊट काय अडचण आहे का ही हां ही अडचण असेल तर चालेल मला बाजूला हा ही अडचण असेल मी नक्की तुमचं स्वागत करतो हा एक महत्त्वाचा घटक असतो परीक्षेसाठी डिग्रीचा ओके देर आर थ्री डिग्रीज पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह ओके ओके आता आपण फक्त एक तक्ताच बघणार आहोत आपल्याला पूर्ण डीप शिकायचं नाही जरी तुम्ही तो तक्ता पाठ केला ना तर तुम्हाला सहज डिग्री बनवता येतील तुम्हाला असे 20-25 वाक्य करण्याची गरज नाही तुम्हाला एक तक्ता मी लिहून देतो तो तक्ता फक्त पाठ करायचा आहे कुठल्या वाक्याला जगातलं तर तुम्ही ते वाक्य बनवू शकता आता पॉझिटिव्हमध्ये काय असतं ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज किंवा not so adjective as त्यानंतर comparative मध्ये here than कधी कधी more वापरला जातो या ठिकाणी ज्यांना यार लागत नाही त्यांना more वापरतात तर more का वापरत नाही तुम्हाला जसं आपण म्हणतो यार कुठल्या शब्दांना लागतो माहीत तुम्हाला जे शब्द सहज होतात जसं टॉल टॉलर एकच शब्द आहे का नाही टॉल एकच शब्द आहे का नाही आता ब्युटीफुल ब्युटी कोण सिलेबल आलं का नाही या ठिकाणी ब्युटी आणि फुल म्हणजे ज्यांचे दोन शब्द होतात का नाही त्याला मोर लावायचे मोर ब्युटीफुल कळलं ना दोन सिलेबल जेव्हा आल्यानंतर सुपरलेटिव्ह मध्ये द एस टी किंवा मोस्ट ओके
काम करतो पहिल्यांदा लिहून तो तुम्हाला येतो मी तुम्हाला इजी पडेल समजवायला मला आता एक वाक्य बघूया आपण याचं फक्त पॉझिटिव्हचं अजय ओके ही इज एज टॉल एज अजय ही कुठली डिग्री आहे कशावरनं कुठला ऍडजेक्टिव्ह आलेला या ठिकाणी नाही बघा हे तुम्हाला पाठच करायचंय बाळांनो हे तुम्हाला पाठ करायचंय इथं ऍज आलंय ऍज आलेले ऍज ऍडजेक्टिव्ह ऍज पॉझिटिव्ह डिग्री यार असेल ध्यान असेल मोस्ट असेल तुम्हाला समजतंय का तुमचं इंटरेस्ट नाही आहे समजतंय ना नसेल तर मग आपण एकदम सोपे टॉपिक घेऊयात हा येणाऱ्या परीक्षेला म्हणून आपण घेतो या ठिकाणी लक्षात राहू द्या दोन मार्काला किंवा एक मार्काला आता कंपॅरिझन कोणामध्ये ही आणि अजयमध्ये जेव्हा कंपॅरिझन दोघांमध्ये असेल तेव्हा त्याचं पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह होते कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह होते पण या डिग्रीची सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही कळलं तर आता ही जी डिग्री आहेत ही पॉझिटिव्ह आहेत पण वाक्य अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह आहे वाक्य अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह आहेत येस करेक्ट याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स कुठलेच नाही आहेत जर वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर तुम्हाला हे निगेटिव्ह बनवावं लागतं ही इज ॲज टॉल ॲज आणि वाक्य उलट बनवायचे मग काय येणार अजय इज नॉट आता जेव्हा तुम्ही नॉट वापरतात नाही तर नॉट इथं सो आला पाहिजे तसं इतकं काही काटेकोरपणे इथं बघितलं जात नाही तुम्ही ॲज वापरलं तरी चालतं तरी आपण रूलनुसार जाऊयात अजय इज नॉट सो टॉल काय येणार त्याला टॉलर नंतर दॅन नंतर ज्याला हे वाक्य समजलं ना बघा जर तुम्हाला समजत नसेल ना तुम्ही पाठ करून घ्या त्याला दुसरा पर्याय नाही आहे परत परत तुम्ही म्हणा परत परत दुसरे वाक्य तयार करा बरेच वाक्य असतात ग्रामरचे पाठ करा आधी मी सांगितलेले जे रूल्स असतील ते पाठ करायचे हां आता आपण हे झालं सिम्पल आता आपण थोडं जातो डिफिकल्टकडे आता डिफिकल्टमध्ये तुम्ही एक काम करा हा एक भाग झाला आपला आपण तुम्हाला मी Ashoka was greatest king. Ashoka was the greatest king. Kuli degree ali hai? Superlative. Yes. Ithe don mat paro aahe tumche mulinchin mulanche. Superlative. Kasha varna? Yes. Are tumhala dile kan ye tumhi baga na ye. The ani est. Okay. Asa vakya parikshela alat. Ha? Tar तुम्हाला सांगितलं कम्पेरेटिव्ह बनवा हा तर काय बनवायचं बघा अशोका वाज आता जे शब्द डिग्री दाखवतात ना ते शब्द आपल्याला वाक्यात वापरायचे नाहीयेत कम्पेरेटिव्हमध्ये आता हे जे शब्द कोणाची डिग्री दाखवत आहेत सुपरलेटिव्हचे दाखवत आहेत मग ते शब्दात इथे लिहायचे नाहीयेत अशोका वाज ग्रेटचे काय ग्रेट तुम्ही शब्द लावत चला ग्रेटर नाही दॅन एनी अदर किंग आता तुम्हाला इथे फक्त काही पाठ करायचे ग्रेट दॅन एनी अदर हा शब्द पाठ करायचा आहे वाक्यामध्ये काय करायचे दॅन एनी अदर पाठ करायचे या लावला तुम्ही या ठिकाणी बघा मी जे शब्द तुम्हाला अंडरलाईन करून दिले ते तुम्हाला ते पाठच करायचे आहेत अशोक वॉज ग्रेटर दॅन एनी अदर किंग आता ह्या डिग्रीचं आपण ही करू शकतो याचं आपण ही करू शकतो मग जेव्हा ह्या डिग्रीज तुम्हाला पॉझिटिव्ह बनवायची असेल
तर त्याची सुरुवात मला नो अदरने करावं लागेल. नो अदर. जेव्हा तुम्ही नो अदरने करता तेव्हा तुम्हाला उलटी रचना करावी लागते. उचल तू जात करू चल इकडे माझ्याकडे तू बस समोर ये चल. नाही नाही तू ये पुढे चल. मग आता जर बोलला तर तुम्हाला मी डायसवरती बसवेल. ओके आता सुरुवात कशाने करणार? नो आदरने पाठ करायचे. काही रूल सांगणार नाहीत, शब्द पाठ करायचे. नो आदर आपण या डिग्रीचं करूया. हां उलट जायचं आपल्याला. नो आदर उलट जायचं आहे. लक्षात राहू दे, ह्या डिग्रीचे उलट जायचे. मग काय येणार? नो आदर किंग वॉज ॲट ग्रेट ॲज अशोक. अशोक अशोक वॉट एव्हर. सुरुवात कशाने केली? नो आदरने केली. ॲज वापरला, ग्रेट आला, ॲज आला. ओके आता हे वाक्य तुम्हाला परीक्षेला येऊ देत. तुम्हाला ही पण डिग्री बनवता येते, ही पण डिग्री बनवता येते. ओके किंवा तुम्हाला हे वाक्य आलं परीक्षेला तुम्ही याचं हेही बनवू शकता, हेही बनवू शकता. मग पाठांतर करताना काय करायचे? इकडनं पाठ करत जायचे. कळलं? ओके आता पण दुसरी डिग्री बघा. वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. काय फरक दोघं वाक्यामध्ये? ही पण सुपुलिटी, ही पण सुपुलिटी. काय फरक दोघांमध्ये? येस ही सिम्पल रचना आहेत. ही आहे वन ऑफ द. जेव्हा वाक्यामध्ये वन ऑफ ची स्ट्रक्चर असेल तर त्याचं सुपुलिटी लिहिताना थोडी पद्धत वेगळी येत. ओके अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. वन ऑफ द स्ट्रक्चर वेगळी आहेत आणि द आणि स्ट्रक्चर वेगळी आहेत. आता बघा सेकंड डिग्रीमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर वेगळे आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ग्रेटर दॅन एनी अदर होतं ह्या वाक्यामध्ये. दॅन एनी अदर इथं दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर वापरतात. कुठल्या शब्द वापरा? तुम्हाला हा जर पाठ होत असेल तर हा वापरा किंवा दॅन मेनी अदर वापरायचे. पण केव्हा? जेव्हा स्ट्रक्चरमध्ये वन ऑफ ची कन्स्ट्रक्शन असेल तेव्हा. ओके आता ह्या डिग्रीचं आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचे किंवा हिचं पॉझिटिव्ह बनवायचे. तर जसं इथे आपण नोआदरने सुरुवात केली का नाही, तर याची सुरुवात व्हेरी फ्यू ने करतात. कशाने करतात? व्हेरी फ्यू. हां आता हे जे शब्द आहे ना हे शब्द काढून टाकायचे. बघा पॉझिटिवची सुरुवात करताना उलट जायचे. मग तुम्ही कम्प्युटर डिग्री किंवा सुपरलेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह डिग्री असेल उलट जायचे. व्हेरी फ्यू किंग्स वॉज ॲज ग्रेट ॲज. आता इथं मला सांगा एक मिनिट. वॉज ग्रेट ॲज अशोक. आता मी इथं वॉज लिहिलं. हा बरोबर आहे का? इथं मी वॉज लिहिलेले बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? चुकलंय माझं का तुमचं? बरोबर आहे. वॉज त्या ठिकाणी बरोबर आहे का? बेसिक ग्रामर पक्क करा तुम्ही. आता व्हेरी फ्यू किंग्स. आता मी तर मुद्दा म्हणून या ठिकाणी शब्द लिहिला किंग लिहिला आहे. आपण इथं किंग्स आहेत, इथं पण किंग्स आहेत. इथं आपलं काय पाहिजे? किंग्स पाहिजे. आता किंग्स आलं का नाही?
तुम्ही जसं इथं वॉज होतात इथेही वॉज होतात पण व्हेरिफ्यूच्या स्ट्रक्चरमध्ये इथं किंग्समध्ये इथं प्लुरल होणार पासमध्ये मग काय होणार इथं वर होणार काय होणार वर बरेच विद्यार्थी वॉजच वापरतात इजच वापरतात व्हेरिफ्यूच्या स्ट्रक्चरमध्ये ती ती चूक तुम्ही करू नका ओके मग काय होणार या ठिकाणी व्हेरी फ्यू किंग्स वर ॲज ग्रेट ॲज अशोका एवढे जर तुम्ही वाक्य पाठ केले हे हे एक दोन तीन तुम्हाला कुठली डिग्री होऊ देत तुम्ही डिग्री लिहून येणार परीक्षेमध्ये ती पण अचूक लिहून येणार याच्या पलीकडे काहीच नाही आहेत कळलं का तुम्ही डिग्रीचे उदाहरणं बघितले तर 5-6 पानं असतात वगैरे हे चेंज करा ते चेंज करा पण तुम्ही ह्या पद्धतीने जा याचं असेल त्याची ही झाली पाहिजे ही झाली पाहिजे हा एक स्ट्रक्चर आहे लक्षात राहू द्यात दोन ओळींचा ओके काय हे का पुढचं एक वाक्य तुम्ही ओरल तुम्हाला सांगतो मी ओरली ओके आता एक सिंपल ऍक्टिव्हिटी असते परंतु बऱ्याचदा वर्गात किंवा शाळेत शिकवले जात नाहीत आणि मुलांचे मार्क्स त्या ठिकाणी जातात तुम्हाला असं विचारलं जातं अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह हां तुम्हाला अंडरलाईन करायला इन्फिनिटिव्ह विचारलं जातं हां तर इन्फिनिटिव्हमध्ये इट इज टाईम टू गो टू बेड हां सुरुवात टूने होते नंतर हो बसतात त्याला इन्फिनिटिव म्हणतात ओके पहिल्यांदा टू बघायचं आहे इकडे पण टू लागलेले लक्षात राहू द्या तोने टू बघायचा पहिला टू नंतर येणारा होप याला म्हणतात इन्फिनिटिव फक्त सिंपल आहे काय करायचं टू आणि क्रियापदाला अंडरलाईन करायचं झालं तुमचा एक मार्क या ठिकाणी बरेचदा इन्फिनिटिव मुलं लिहित नाही कुठे अंडरलाईन करतात थोडक्यात आपल्याकडे 10 मिनिटं आहेत अजून एक टॉपिक दोन टॉपिक होऊ शकतात नंतर आपण रायटिंग स्किलला जाऊया नंतर हां सिंपल आहेत आपण याचं एक वाक्य जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सहज करू शकता एक्सक्लेमेटरीमध्ये व्हेरी हाय सो इमेन्सली एक्सडिंगली एक्सडिंगली आपण या ठिकाणी इमेन्सली पण येतो या ठिकाणी व्हेरी सो हाय एक्सट्रीमली इमेन्सली हे शब्द काय करतात काढून टाकतात वाक्यातील वाक्यामध्ये ए किंवा ॲन असेल वाटणे सुरुवात करतात ए किंवा ॲन नसेल तर हाऊने सुरुवात करतात ओके वाक्य बघूया आपण ओके
आता वाक्य संग मला रूल्स काय आपल्यात वाक्यात ए असेल किंवा ॲन असेल सुरुवात कशाने करायची व्हॉटने करायची व्हॉट ए किंवा व्हॉट ॲनने करायची तुम्हाला तो एक शब्द लिहून घ्या बरेच विद्यार्थी काय करतात लिहित नाही व्हॉट ए किंवा व्हॉट ॲन ओके आणि नसेल तर सुरुवात कशाने करतात हाऊने करतात परत कोणी शिकवणार नाहीत हां ही शेवटची संधी आहे जे काही शिकतील तेवढं शिकून घ्या शाळेत तर शिक्षक शिकवतात वगैरे पण तुम्ही इतके लांबून आला आहात शिकण्यासाठी आलात का सगळ्या गोष्टी वगैरे ते शिकून घ्या आधी हां वाक्य सुरुवात काय करणार तुम्ही आता समजा विहिरी शब्द असेल तर काढायचा नसेल तर काही संबंध येत नाही हां आता दोन याचे दोन भाग करायचे आहेत सब्जेक्ट वर्ब आणि हा एक भाग सब्जेक्टचा भाग वेगळा करायचा मेन वर्बचा भाग वेगळा करायचा किंवा ऑब्जेक्टिव्हचा वेगळा करायचा आणि ॲडजेक्टिव्हचा वेगळा करायचा आहे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज लास्ट क्वेश्चन मार्क हा पहिला भाग लिहायचा आहे सॉरी हा पहिला लिहायचा आहे हा सेकंड लिहायचा आहे ओके राम इज व्हेरी काइंड ओके काय ना सुरुवात कशाने येणार काय येणार हाऊने एक किंवा ॲन त्या ठिकाणी नाही येत व्हेरी गुड हाऊने वापरला दोन भाग केले व्हेरी काढून घेतला हा पहिला भाग झाला हा दुसरा झाला हाऊ काइंड राम इज क्वेश्चन मार्क विसरू नका लिहायला क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेटरी मार्क सॉरी सफिशियंट हा हे सुद्धा पुढचं एक छोटासा टॉपिक आहे दो आणि अल्दो It is an old car, but it is very really reliable. तुम्ही तर दो किंवा अल्दो दो किंवा तुम्ही अल्दो वापरू शकता सोपा नियम आहेत सुरुवातीला दो किंवा अल्दो वापरायचं आहेत त्यानंतर बट काढायचं आहेत आणि कॉमा द्यायचं आहे इतकं सिंपल आहे याच्यामध्ये लिहून घ्या वाक्य काय करायचं आहे सुरुवातील दो वापरा किंवा अल्दो वापरा आणि वाक्यात बट आलाय का नाही तो फक्त काढायचा कॉमा द्यायचा आहे सिंपल आहे तर सेकंड सेशन थोडं डिफिकल्ट आहे तुम्हाला कसं स्कोरिंग करायचं ज्यांना नापाची भीती वाटते त्यांच्यासाठी रायटिंग स्किल खूप महत्त्वाचा असतो एक्झामिनर म्हणून एखादा मुलगा नापास होत असेल तर पास कसं करायचं हे तुमचं रायटिंग स्किल ठरवतं आणि म्हणून कसं लिहायचं का लिहायचं किती लिहायचं पासिंगसाठी ते आपण नंतर बघणार आहोत जोरदार तयार होऊ द्या मराठी सरांसाठी ज्या व्याकरणाची आपल्या मनात भीती असते